शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। वैशाख यानांचे पाणी अचानक सोडल्याने सनमडीतील 400 एकर जमीन पाण्याखाली, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, बेमुदत उपोषणाचा इशारा। सनमडी तालुका जत येथील महिषा कॅनलला अचानक पाणी सोडल्याने जवळपास 400 एकर जमीन पाण्याखाली गेली आहे। केळी, डाळिंब, उडीद यासह अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत। यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कॅनलची खुदाई व प्लास्टर व्यवस्थित न करता येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणी सोडले जात होते। यामध्ये मार्च, एप्रिल व मेमध्ये सोडलेले पाणी आणि पावसाळ्यात सोडलेले पाणी, हे सर्व पाणी सनमडी, धोलेश्वर, मायथळ येथील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात घुसले। यामुळे चालू हंगामात जमिनीची मशागत करता आली नाही। उर्वरित जमिनीची मशागत करून पिके काढायला आली असताना पुन्हा अर्धवट पूर्ण असलेल्या कॅनलला पाणी सोडून हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचे काम आता चालू आहे। उभ्या पिकात पाणी गेल्याने आता आत्महत्या करण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही। प्रांताधिकारी प्रशांत आवटी यांना महिनाभरापूर्वी लेखी निवेदन दिले होते, तरी देखील रविवारी रात्री अचानक कॅनलला पाणी सोडल्याने काढलेले उडीद वाहून गेले आहे। या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच कॅनलचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी सोडू नये। कॅनलचे काम पूर्ण झाल्यावर खुशाल पाणी पुढे न्यावे, त्याला आमचा विरोध नसल्याचे शेतकरी दामाजी पवार यांनी सांगितले। पाणी सोडण्याचे बंद न केल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही येथील शेतकऱ्यांनी दिला आहे। राणा सनमडी, मे महिन्यापासून इथं पाणी चालू केलं आहे कॅनलला, मार्च एप्रिल मे महिन्यापासून प्लास्टर केलेलं नाही, पुढं लेवल काढलेलं नाही, ते नसताना असंच पाणी पाठवून दिलं आहे, सोडलं या नाही, उमदीला पोचलं आणि मध्येच पाणी इथं सगळं असं झोपून जाते आणि फुटून सगळे नुकसान होले। आज 6 ते 7 महिने झाले माझ्या केळीचे नुकसान, म्हणजे आज पाणीच आहे, आज जाता येत नाही आणि पूर्ण पुढारी विडारी सगळं उघडून बसले, सगळं काहीच करता येत नाही शेतीमध्ये। आणि सगळं निवेदन देऊन हे प्रांताकडे हे सगळं निवेदन दिले आम्ही, हे निवेदन देऊन देखील आज पाणी सोडले परत आणि ही एवढी नुकसान होते। आज जवळजवळ खाली गावापर्यंत, इथून गावापर्यंत मला वाटते 300-400 एकर जमीन आहे, हे सगळे पाण्याखाली गेले आणि आजच नाही, आज 4-5 महिने झाले, आज सगळं पाण्याखाली असंच आहे, शेतकऱ्याची अतोनात नुकसान आहे। तरी याच्यासाठी जयंत पाटील साहेब पण इथे येऊन गेलेत, मासळ साहेबांना मी विनंती करून सगळं सांगितलेलं आहे, दादा ना विक्रम दादा आमदार यांना देखील मी विनंती करून सांगितलेलं आहे, नुकसान भरपूर व्हायले, याच्यावर काहीतरी हे करा, विचार करा, प्लास्टर करा आणि पुढं लेवल काढा बरोबर, लेवल नाही झाली तर पाणी पुढं जाणार नाही। जयंत पाटलांना विनंती आहे माझी, तुम्ही उमदीसाठी पाणी द्यायचा प्रयत्न करता, आम्हाला मान्य आहे तुम्ही 6 TH पाणी इथं दिलं आहे जतला, ते आम्हाला फार अभिमानाची गोष्ट आहे, परंतु तुम्ही उमदीला पाणी न जाता उमदी वाळी राहिली आणि सनमडी, गोलेश्वर हे सगळं पाण्याखाली गेलं, असं न होता हे प्लास्टर करून तुम्ही व्यवस्थित पाणी घेऊन जावा, उमदीला पोहोचेल आणि इथे आमचं नुकसान थांबेल। हे सगळे नुकसान करून काही फायदा होणार नाही, तुमचं कार्य चांगलं आहे ऐकून मी माहीत आहे, सगळं माहीत आहे, तुम्ही जतला दौरा करताय, बापूंचा स्वप्न साकार करताय, हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे, परंतु काय होतंय, दुःख कोणाला होतंय, थोडी चौकशी करा आणि हे प्लास्टर न करता किंवा प्लान तुमचा बरोबर नसल्यामुळे किंवा ह्या पाणी ह्यातनं जात नाही पुढे, पुढे ह्यातल्या इथल्यापेक्षा पुढे 3 फुटांनी उंची आहे, तिथं पाणी जात नाही पुढं आणि इथूनच पाणी फुटून असं करून पाणी जात नाही,
दुसरी वेळेस पाणी पुरायची, दोन पाणी जायचं खाली, मग किती नुकसान किती सहन करायचे आम्ही त्याचा जरा विचार करा. आणि तुम्ही ताबडतोब याचा निर्णय घ्या, आमच्या नुकसानासाठी तुम्ही काय करता ह्याचा विचार करा. हा तुम्हाला मिळेल शेतकरी आज या ठिकाणी प्रांतसाहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की आमचं कॅनलमुळं जे नुकसान झालंय, कार्दवट कॅनल असल्यामुळं फक्त तुमचं पाणी पूजन करणं आणि राजकीय स्टंटबाजीसाठी आमचं होणारं नुकसान तुम्हाला दिसत असूनही तुम्ही जाणून बुजून पाणी पडून देण्यासाठी जे प्रयत्न केला त्याच्यात पूर्वीही नुकसान झालंय, त्याचं आम्ही महिन्याभरापूर्वी निवेदन दिलं होतं प्रांतांना की पुढं तुम्ही आमचं म्हणजे पूर्ण काम केल्याशिवाय पाणी नेऊ नये. तरीही काल त्यांनी न सांगता अचानकपणे जे पाणी सोडलं त्यामुळं पूर्वी झालेल्या नुकसानापेक्षा डबल नुकसान आमचं झालंय. उभ्या पिकातून पाणी गेलं आहे, अलीकडे पलीकडे जाता येत नाही, पलीकडली बाधित क्षेत्र आहेत त्याच्याकडे ब्रिज नसल्यामुळे पलीकडे जाता येत नाही. आणि एवढं होऊनही जर शासन आमच्याकडे लक्ष देत नसेल तर मग आम्ही काय मेल्यानंतर आमच्याकडे शासन लक्ष देणार आहे का? यासाठी मग आम्ही मरायलाही तयार आहे, आम्ही उपोषणालाच बसू तुमच्या दारात. आणि यातून काय होते बघूया, मग आम्ही सारे शेतकरी सनमडी गावचे यासाठी तयारीनंच आलो इथं आणि बघूया. आता निवेदन दिलं आहे, त्याच्यानंतर काय होते बघून आम्ही उपोषणाला बसणार आहे.